नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं स्वागत आहे. एकदा व्यवस्थित आवाज येतोय का? कन्फर्म करा, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, काय होतं कधी कधी आवाज येत नाही व्यवस्थित आणि मग लेक्चरला सुरुवात होऊन जाते, पुढे पण लेक्चर निघून जातं, पण मग बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो बाकी नंतर. ठीक आहे, फॅनचा आवाज येतोय का किंवा नावीज असा काही प्रॉब्लेम आहे का ते सगळं सांगा, जेणेकरून काय होईल लेक्चर सुरुवात झाल्यानंतर मग आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टींची टेन्शन राहणार नाही. ठीक आहे, आणि जो काही टेक्निकल इश्यू होता तर तो ऑलमोस्ट आज व्यवस्थित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज व्यवस्थित लेक्चरला सामोरं जाणार आहे. ठीक आहे, कालच्या लेक्चरबद्दल मी प्रथमतः सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काल त्या पेनाच्या इश्यूमुळे, म्हणजे असा पेन जो आहे ना तो आपला व्यवस्थित वर्क करत नव्हता, त्याच्यामुळे इश्यू झालेला होता, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. आज व्यवस्थित एकदम प्रॉपर वर्क करतो आहे, तर त्याच्यामुळे प्रथमतः मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला जे सांभाळून घेतलं आहे, ठीक आहे, तर त्या अनुषंगाने ठीक आहे. चलो, आपण काय, कालचा एक जो प्रश्न होता, पहिलाच प्रश्न होता साधारण, मी त्याचं जे पेनाच्या गडबडीमध्ये मी चुकीचं विश्लेषण करत होतो, तर प्रश्न सोपा होता. कालच्या प्रश्नांचा आढावा आपण पुन्हा एकदा घेऊया 2-3 मिनिटांमध्ये, म्हणजे काय होईल एकदा ते कवर होऊन जातील आणि त्याच्यातलं डाऊट राहणार नाही. ठीक आहे, हे ते जे आहेत तर ते पण आपल्या एकदा डोळ्या घालून निघून जातील. ठीक आहे, 2 मिनटं फक्त वेट करूयात, 2 मिनटं देऊयात लोकांना येण्याची, जेणेकरून एकदा लेक्चर सुरुवात झाल्यानंतर मग ते जॉईन होत जातील. ठीक आहे, चला 2 मिनटं देऊयात फक्त आपण एकदा जॉईन होण्यासाठी पोरांना. प्रवीण सर आवाज येतोय? जे कोणी ऑनलाईन असेल त्यांनी आवाज येतोय का व्यवस्थित सांगा, जेणेकरून काय होईल आपल्याला लेक्चर व्यवस्थित पुढे जाता येईल. ठीक आहे, आवाजामध्ये नॉईज किंवा बाकीच्या बाहेरचा आवाज येत नाही आहे ना, त्याच्यामध्ये एकदा कन्फर्म करून घ्या, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, चलो चला करूया सुरुवात. चला मित्रांनो, आवाज येतोय क्लिअर? ठीक आहे, चला वा जॉईन फटाफट. एकच मिनिट हा, चलो कालचा पहिला प्रश्न होता, ऍक्च्युली पहिला प्रश्न जो आपण काल बघितला होता तो सोपा होता, फक्त काय झालेलं होतं तो प्रश्न मी समजावताना थोडासा टेक्निकल जो काही पेनाचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे तो थोडासा गडबड झालेला होता. ठीक आहे, 50-30% म्हणजे आपण काय म्हणतोय 5-3-15 आले बरोबर, प्लस काय सांगितलं 42 चा 1/6 म्हणजे काय, 42 × 1 = 6 किती होईल 7, म्हणजे हे 15 आणि 7 किती झाले टोटल 22. मग आता 22 ही जी संख्या आहे तर ते आपल्याला काय करायची, हे 2-3, 1-2-3-4 असे जे काही पर्याय दिले तर त्या पर्यायामधून आपल्याला 22 नक्की कुठे भेटेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न शोधायला लावला. ठीक आहे, बरेचसे लोक काय करतात माहिती का, परीक्षेचा जो काही आज जी सुनावणी होती तर त्याच्यावरती लक्ष ठेवून बाकीचा अभ्यासाचं नियोजन करतात. तर मी तर सगळ्यांना सांगेन तसा काही विचार करू नका, परीक्षा तर कधी ना कधी होणार आहे, त्याच्यामुळे अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. आणि जर परीक्षा जर जास्त पुढे जाणार असेल तर मी ऑलरेडी सांगितलं, जर 2 मंथपेक्षा जर जास्त परीक्षा पुढे जात असेल
तर कधीही लक्षात ठेवा आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करून तयार राहणं गरजेचं आहे. मग मेन्समध्ये जे वेगळे विषय आहेत मग वेगळ्या विषयांमध्ये ग्रामर असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर आपला आणखी एचआरडी सारखा नवीन एकदम सेपरेट विषय असेल किंवा त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा भाग असेल किंवा टेक्नॉलॉजीचा भाग असेल, तर त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या, वेळ घालवू नका. आणि जे चालू आहे तर ते व्यवस्थित अभ्यास चालू ठेवा, कुठेही तुमचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. नाहीतर एक वेळ अशी होऊन जाईल तुम्ही हे करणार आणि एकदा परीक्षेच्या जर तारखा डिक्लेअर झाल्या तर तुम्हाला परत मग प्रॉब्लेम तयार होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्याकरता प्रॉब्लेम होणार नाही तर त्या अनुषंगाने आपण काय करा, आपला आपला अभ्यास जो आहे तर तो चालूच ठेवा, ठीक आहे. चला, झाले जॉईन? कुठे गायब झाले आज सगळेच? पब्लिक आज कुठे गायब झाली? ठीक आहे. तर काय विचारलंय, 50-30% आणि अधिक अधिक काय म्हटलंय, अधिक ह्या 42.6% म्हणजे 42 काय 60% आणि इथे हे 50-30% किती झाले 15, म्हणजे 15+ आपल्याला काय करायचं, हे 7 ऍड करायचं, म्हणजे 15 आणि 7 किती झाले 22, म्हणजे ह्या 22 कुठल्या संख्येसोबत किंवा खालील कुठल्या याच्यामध्ये इक्वल असेल अशा पद्धतीचा प्रश्न, ठीक आहे. आता 22 जर खालील पैकी कोणता असेल तर आपल्याला काय कळतंय, 2000 चे 11% काय होईल, 2011 × 22 म्हणजे काय होईल, ते 220 होईल, हे असेल का आन्सर? नाही. त्याच्यानंतर हे पण काय होईल, जास्त होणार, 120 होईल ते, ठीक आहे. आपल्याला फक्त 22 पाहिजे. 11 × 110 = 20% काय होईल, 11 × 22 म्हणजे हे किती होतील, 22 होतील. आपल्याला काय भेट आन्सर काय जे पाहिजे ते आपल्याला आन्सर भेटून जाईल, ठीक आहे. 220 च्या 11% परत काय विशेष नाही, म्हणजे हे जरा जास्त होतील, ठीक आहे. म्हणून हा पण पर्याय गेला. आपल्याकडे पर्याय काय असेल, चौथा पर्याय आपल्याला भेटेल, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, परत एकदम सोपा प्रश्न होता. काल पण मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं, पण ॲक्च्युली काल काय होतं, पेन चालत नव्हतं, त्याच्यामुळे जे मांडणी होती ती मांडणी करणं खूप अवघड होतं. आज इथे बघा, एका पिशवीत काय सांगितले, 3 पांढरे चेंडू सांगितले, 7 लाल चेंडू सांगितले आणि 6 हिरवे चेंडू सांगितले. जर पिशवीतून काढलेला एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती, आपल्याला काय विचारलंय, एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती असा प्रश्न विचारला. प्रश्न काय विचारलाय आपल्याला, चेंडू, ओके प्रवीण सर आले, चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती असा प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली काल आपण हे प्रश्न जे बघितले होते तिथून पुढे आपण प्रश्न बघतोय. 3 आणि 7 किती झाले, 10, 10 आणि 6 किती झाले, 16 टोटल चेंडू झाले लाल असण्याचे. लाल किती आहेत, 7 आहे, म्हणजे 7 पैकी कोणताही चेंडू निघू शकेल, बरोबर. म्हणजे किती असेल उत्तर त्याचं, 7/16. काल बघितलेलं होतं मुद्दा, पण काल पेन व्यवस्थित चालत नव्हता म्हणून मी ते परत सांगतोय, ठीक आहे. बरेचसे जे आपले रेग्युलर विद्यार्थी आहेत तर त्यांना ते समजेल, पण जे लोक नवीन असतील तर त्यांच्यासाठी सांगतोय. बघा, काल हे जे गणित होते ते आपण ऑलरेडी बघितलेले होते, पण काल पेनाचा जो नाटक होता तर तो नाटक आता व्यवस्थित झाले, तर ते व्यवस्थित समजावं म्हणून सांगतोय, ठीक आहे. इथे काय झालंय, 10% GST पकडला तर सायकलची किंमत किती होते, 33 होते, म्हणजे 10 म्हणजे 100 वरून 110 वर गेलो तर ती किती भेटते, 33. तर आपल्याला काय विचारलंय, 100 साठी किती असेल, मग 100 साठी किती असेल असा जर प्रश्न असेल तर एक लक्षात घ्या, काय होईल मग, इथे 11 त्रिक काय होतील, 33, बरोबर. म्हणजे हे 30 झाले आणि हे काय झाले, 100. 30 × 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 किती, 3-0. 3 कुठे दिसतंय, 3 जो काय पर्याय आहे तर त्या तिथे आपल्याला काय दिसतंय, 3-0, ठीक आहे. 100 10% GST टाकल्यामुळे 100 वस्तू जी होती ती केवढ्याला भेटली, 110 ती, म्हणजे 110 म्हणजे केवढ्याला भेटली, 33 जेणेकरून काय होईल, त्या पोरांना बाहेर शिकवण्या लावण्याची आवश्यकता पडणार नाही अशा पद्धतीने आपण तिथे समजून घेऊ शकतो, ठीक आहे. काय होतंय, बफरिंगचा इश्यू. नेट नाही चालत आहे मित्रांनो, काय होतंय, चालते का नाही, काही प्रॉब्लेम झालाय का? ओके, लाईव्ह मध्ये काही स्ट्रीमिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय का, ते दिसतोय का? मी नाही, दिसतोय का नाही,
ओके येते बफरिंग होत होतं का मगाशी ठीक आहे तर पहिलं जे विधान आहे तर ते विधान काय होईल कॅन्सल होईल कसं जर सर्व शाळेतील जे शिक्षक लोक असतील तर त्यांनी काय करा शाळेमध्येच पोरांना काय करा ज्ञान घ्या हे द्या शिक्षण द्या व्यवस्थित जेणेकरून त्यांना बाहेर क्लासेस लावण्याची आवश्यकता पडणार नाही अशा पद्धतीने आपण तिथे बघितलं पाहिजे म्हणजे पहिलं जे विधान आहे तर ते जर चुकीचं असेल तर हे दोन विधानं गेले आपल्याकडे दोनच विधानं उरली तर दुसरं विधान ऑटोमॅटिकली काय झालं कॅन्सल झालं मग जर दुसरं विधान जर ऑटोमॅटिकली जर कॅन्सल झालेलं आहे तर आपल्याला काय समजून घ्यायचं बघा पुढे होय फक्त शिकवण्यातून पैसे कमावून ज्या जीवन व्यतीत करणाऱ्या बेरोजगार व्यक्तींवर हा अन्याय आहे हे काय झालं चुकीचं झालं पुढे काय म्हटलंय होय असे केल्यावर शालेय अध्यापनाचा दर्जा सुधारेल होईल सुधारेल बरोबर होय अशा शिक्षकांना सध्याचा पगार पुरेसा आहे पगाराबद्दल जर विचार केला तर पगाराचं काही असं मेन्शन नाही आहे म्हणून आयोग जर उत्तर द्यायचं झालं तर आयोग फक्त 3 उत्तर देऊ शकेल आणि त्याच्यावरती समाधान होऊन जाईल ठीक आहे बघित ऑलरेडी आपण काल बघितलेले आहेत पण काल काय झालं होतं काल व्यवस्थित पेन वर्क करत नव्हता आणि मला सांगताना खूप अडचण येत होत्या त्याच्या नादामध्ये मी पहिला प्रश्न जो होता तर तो मी थोडासा गडबड केलेली होती ठीक आहे त्याचं एक्सप्लेनेशन करत असताना थोडीशी गडबड झालेली होती म्हणून मी मुद्दाम कालचे जे एक्झाम्पल झाले आहेत आपले ते एकदा बघून घेतोय जेणेकरून जर इन केस तुम्हाला काही जर डाऊट आला असेल काल तर तो क्लिअर व्हावा ठीक आहे बाला इला यांच्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर उत्पन्नाचं गुणोत्तर किती सांगितलंय 4:3 खर्चाचं गुणोत्तर किती सांगितलंय 3:2 आणि उरताय किती 600 रुपयाची बचत करतात बरोबर म्हणजे हा 4 वरून 3 खर्च करतोय हा 3 वरून 2 खर्च करतोय म्हणजे 1 लाख किती झाले 600 झाले 1 जर 600 जर असेल तर 4 आणि 3 किती झाले 7 मग 7 लाख किती असेल म्हणजे 7 चपून किती 42 4 आणि 4200 मग 4200 त्यांचं दोघांचं उत्पन्न किती असायला पाहिजे 4200 असायला पाहिजे ठीक आहे दोघांचं उत्पन्न किती असायला पाहिजे 4200 उत्पन्न असायला पाहिजे जर खर्च किती असेल 3 आणि 2 5 म्हणजे 5 सक किती 30 3000 रुपये ते काय करतात खर्च करतात आणि प्रत्येकी ते काय करतात 600 रुपये वाचवतात म्हणजे किती झाले टोटल 42 रुपये अशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायला खूप सोपं आहे असे जे प्रश्न असतात ते मांडण्या करण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका साधारण पर्याय आणि त्याच्यावरून आपल्याला जर समजून घेतलं तर प्रश्नाची उत्तरं डायरेक्ट भेटू शकतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न पण आपण काल बघितला होता सोपा प्रश्न होता काय होता पुढे 6 विधाने दिलेली होती त्यातील 3 खोटे 3 विधाने निवडून 5 गट दिले आहेत त्यातील तर्कसंगत विधानांचा गट निवडायला लावलेला होता ठीक आहे मग आता एक व अनेक त्याच्यामध्ये असू शकतात म्हणजे 1 पेक्षा जर जास्त असतील तर ते आपल्याला निवडायला लावले काय बोलले बघा सर्व परग्रहवासी काय खातात मासे खातात असं म्हटलंय जे कोणी मासे खातात ते सर्व शाकाहारी नाहीत जे कोणी मासे खातात ते सर्व शाकाहारी आहेत आता हे जे 2 वाक्य आहेत ते आहेत आणि नाहीत हे दोन्ही वाक्य एकत्र येतील का नाही म्हणून ब आणि क कुठे दिसाय इथे दिसाय हे तर पर्याय उडा ठीक आपल्याकडे आता किती पर्याय उरले अ ब अ तर आहेच आहे म्हणजे अ जर असेल तर आपल्याला अ घेऊनच काम करायचंय किंवा अ सोबतच बाकीच्यांचं काम करायचंय मग अला काय म्हटलंय सर्व परग्रहवासी काय खातात मासे खातात मग जर सर्व परग्रहवासी मासे खात असेल तर ते आपल्याला काय म्हणता येईल ब ला बघा काय म्हटलंय शाकाहारी म्हटले शाकाहारी नाहीत असं म्हटलंय आणि ई मध्ये काय म्हटलंय जे कोणी मासे खातात ते सर्व मांसाहारी आहेत इथे शाकाहारी नाहीत मांसाहारी आहेत हे परत काय होतंय वेगळं वेगळं पडतं म्हणून हे पण बाजूला गेलं अ नंतर ड सर्व परग्रहवासी मासे खातात म्हणतंय सर्व परग्रहवासी मांसाहारी आहेत म्हणतंय आणि क मध्ये काय सांगतंय जे कोणी मासे खातात ते सर्व शाकाहारी आहेत मांसाहारी ऑलरेडी झालेले आहेत मग आता हे पण गेलं आन्सर काय असेल अ ड ई कालच आपण बघितलेलं होतं व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन पण बघितलेलं होतं त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न बघितला होता 69 नंबरचा प्रश्न सोपा होता पण ती मांडणी करता यायची अडचण असल्यामुळे प्रॉब्लेम झाला ठीक आहे इथे डी ला काय म्हटलंय सगळ्यात लहान वयाचा म्हटलंय डी जर 17 वर्षाचा असेल 18 19 20 21 आणि काय 22 22 ला कोण म्हटलंय ई म्हटलंय ठीक आहे आता मांडणी एकदम सोपी होती पण काय होतं काल माझा पेन व्यवस्थित वर्क करत नव्हता म्हणून ते समजवताना प्रॉब्लेम होतो ठीक आहे आता इथे डी ला जर 17 वर्षाचा झालाय ईचं काय म्हटलंय 22 म्हटलंय एफ हा ए बी आणि डीच्या मध्ये एफ हा कोणाच्या बी आणि डीच्या मध्ये मग आता इथे एफ झाला इथे बी झाला ठीक आहे ए हा बी पेक्षा वयस्कर आहे सी हा डी पेक्षा वयस्कर आहे सी हा डी पेक्षा वयस्कर ऑब्व्हियसली असणार आहे कारण की डी तर सगळ्यात लहान ए हा सी पेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे मग सी इथे असेल ए इथे असेल संपला विषय इथे काय असेल अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन असेल मग आपल्याला विचारलंय काय खालील कोणता पर्याय काय योग्य आहे पहिला डी तर शक्यच नाही एफ किती नंबरचा आहे 18 म्हणजे एफ किती असेल 18 वर्षाचा असेल एफ किती वर्षाचा असेल 18 वर्षाचा असेल ऍक्च्युली कालचं जे काही गणित होते ते एकदमच सोपे होते फक्त काल काय झालंय माझ्याकडे पेनाचा प्रॉब्लेम होता म्हणजे पेन जो आहे तर तो वर्क व्यवस्थित करत नव्हता त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला
ठीक आहे, बाकी काय नाही, म्हणजे एक्सप्लेनेशन पण सोपं होतं त्याचं किंवा प्रश्न पण तिथे सोपे होते, अवघड काय नाही आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 15 खेळाडूंमधून 11 खेळाडू, आपण काय म्हटलं 15C11, एवढा सोपा प्रश्न होता. बस 15C11 करायचं आणि त्याचं उत्तर फाइंड आउट करायचं, किती येते त्याचं उत्तर 1365. ठीक आहे, अविनाश गीते सर जॉईन झालेत, काय करायचे 15C11, मग 15C11 केल्यानंतर आपल्याला किती उत्तर भेटेल ते काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला पुढचा प्रश्न आपण एक बघितला होता. पुढच्या प्रश्नामध्ये आपण काय म्हटलं होतं, हे पहिले तीन जे आहेत तर ते पहिले तीन इथं काय विचारलंय, विसंगत आकृती शोधायला लावली. पहिले तीन जर बघितले तर काय होतंय, अँटी क्लॉकवाईज हे सगळं रोटेशन होत आहे, इथे काय होतंय क्लॉकवाईज रोटेशन होत आहे. म्हणजे ही जी आकृती आहे तर ही काय दिसते, वेगळी दिसते. आपल्याला काय विचारलंय, विसंगत आकृती शोधायला लावलेली होती. ठीक आहे, मला वाटतं आपण ह्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो, बरोबर अनुजा मॅडम, काल आपण ह्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो. चला ह्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. काल आपण ह्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो होतो, या प्रश्नाचं उत्तर सांगा, मी त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून आपण पुढे जाऊयात. चालेल, कालचा जो प्रॉब्लेम झालेला होता मी परत एकदा पुनश्च एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काल तो पेन जो आहे तर तो प्रॉपर वर्क करत नसल्यामुळे मला सांगणं खूप अवघड होत होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडून कुठला प्रश्न हा पण प्रश्नाची गडबड झालेली होती, त्याच्यानंतर ह्या प्रश्नाची नव्हती झालेली, पण मग ह्या प्रश्नाची हा जो प्रश्न आहे हा एकदम सोपा प्रश्न आहे खरं तर, पण याची माझ्याकडून सांगताना गडबड झालेली होती पेनाच्या गडबडीमुळे. ठीक आहे, पण मी त्या पेनावर खापर नाही फोडत, मी प्रत्येकाकडून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण काय करूयात, व्यवस्थित माझा प्रॉब्लेम तो पेनाचा सॉर्ट आउट झाला आहे, आपण व्यवस्थित करूयात आज. ठीक आहे, बोला काय विचारलंय, कोण कोणाच्या उत्तरेला दक्षिणेला अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर काय विचारलंय, तर बिंदू जी हा बिंदू ए पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल असा प्रश्न आहे. बोला, तर काय म्हटलंय, तर बिंदू जी हा बिंदू ए पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. बरेच लोक जॉईन होत आहे आता, तर सगळ्यांना पुनश्च एकदा सांगतो, जरी हेअरिंग जर पुढे ढकललेलं असेल किंवा जर इनकेस आत्ता जरी होणार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्या भानगडीत पडत राहू नका. परीक्षा जर जास्त पुढे गेली अविनाश गीते सर काय म्हणताय, बुद्धिमत्ता घेता. सर मी राज्यसेवेचं काय घेतोय माहिती का, राज्यसेवा कंबाईंड आत्तापर्यंत आयोगाने 2013 पासून तर 2020 पर्यंत जेवढे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मग RTOची परीक्षा असेल किंवा आणखी कुठली पण परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षेंचं जे काही गणित आणि रिझनिंगचा पार्ट आहे तर त्या प्रश्नपत्रिकेतला गणित आणि रिझनिंगचा पार्ट मी कव्हर करतोय. ठीक आहे, आणि संध्याकाळी पोलीस भरतीचं जे काही 8 PM लेक्चर असतं तर त्याच्यामध्ये मी फक्त रिझनिंग घेतो. इथलच्या लेक्चरमध्ये आत्ता दुपारचं जे काही 2:30 लेक्चर आहे तर त्या दुपारच्या 2:30 लेक्चरमध्ये आपण काय कव्हर करतोय, आयोगाच्या प्रश्नपत्रिका किंवा 51-75 MPSCचा सेक्शन, 51-75 किंवा 51-80 सेक्शन करतोय कव्हर, आणि 85-100 जे काही PSI ST कंबाईंडच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले असतात तर ते सगळे प्रश्न. ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय, तर बिंदू ए हा बिंदू ए पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न विचार. ठीक आहे, संदीप जॉईन झालाय, संदीप काय असेल उत्तर प्रश्नाचं, पोलीस भरतीचे नाही, पोलीस भरतीचं लेक्चर जे आहे तर ते संध्याकाळी आहे, संध्याकाळी पोलीस भरतीचं लेक्चर, संध्याकाळी 8 PM पोलीस भरतीचं रिझनिंग. पण रिझनिंग आणि गणित हे कुठेही गेलं तरी सारखंच आहे, आणि पोलीस भरतीचे प्रश्न सुद्धा आता थोडेसे अवघड विचारायला लागले गेले. ठीक आहे, चला प्रश्नाचं उत्तर सांगा, लाईक करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, प्रश्न बघा काय होता, बिंदू ए बिंदू बीच्या उत्तरेकडे 11 मीटर आहे. ठीक आहे, आता या दिशा करत असताना किंवा दिशा मांडत असताना आपण कशा दिशा मांडतो, वरची साईड जी असेल तिला काय म्हणतो आपण, उत्तर दिशा म्हणतो, नॉर्थ म्हणतो समजा, खालच्या दिशेला आपण काय म्हणतो दक्षिण दिशा म्हणतोय, इकडची दिशा जी असेल तिला काय म्हणतो पूर्व, आणि इकडची काय असेल पश्चिम असेल. ठीक आहे, दिशा अशा पद्धतीने मांडतो. ठीक आहे, मग त्याच अनुषंगाने आपल्याला काय करायचंय, मांडणी करायची. आता जर बिंदू ए हा बीच्या बिंदू ए बीच्या उत्तरेला किती 11, मग जर इथे ए असेल तर त्याच्या खाली बरोबर 11 मीटरवर कोण असेल, बी असेल. बिंदू ए बी बिंदू बीच्या उत्तरेला 11 मीटर आहे, बरोबर. बिंदू सी हा बिंदू बीच्या पूर्वेला 11 मीटर आहे. बिंदू सी बिंदू बीच्या कुठे 11 मीटर पूर्वेला. ठीक आहे,
बिंदू डी हा बिंदू सीचा बिंदू डी कुठे असेल इथे असेल बरोबर 11 ठीक या दोघांमधील अंतर पण काय असायला पाहिजे 11 असायला पाहिजे ठीक आहे पुढे काय सांगितलं सॉरी बिंदू डी हा बिंदू सीचा उत्तरेला किती मीटर आहे 6 मीटर आहे 6 11 नाहीये 6 आहे बिंदू ई हा बिंदू डीच्या पश्चिमेला बिंदू कोण ई हा बिंदू डीच्या पश्चिमेला 11 मग 11 असेल तर तो बरोबर इथे कुठेतरी आता समजा हे जास्तच वर गेले इथे घेऊ आपण इथे डी घेतला 6 ला इथे परत कोण झाला ई झाला ठीक आहे ई झाला खालून इकडे 6 इथे एवढा 6 झाला इथे एवढा 5 राहिला ठीक आहे बिंदू एफ हा बिंदू ई च्या उत्तरेला 8 वरती 5 होता आणखी 3 वरती निघून गेला मग 3 इथे कोण असेल एफ असेल ठीक आहे बिंदू जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेला बिंदू एफ च्या पश्चिमेला म्हणजे इथे असेल तो किती किलोमीटर आहे किती पश्चिमेला 4 मीटर ठीक आहे आपल्याला काय विचारलंय तर बिंदू ए पासून तर बिंदू बिंदू ए पासूनच बिंदू जी आता बिंदू ए इथे होता आपला सुरुवातीला सगळ्यात इथे तर इथून एवढा हा 3 झाला हा 4 झाला हा काय झाला 5 झाला ठीक आहे किती असेल मग बिंदू जी हा बिंदू ए पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल कोणत्या दिशेला असेल बघा खूपच किचमिट काला झालाय पण तुम्हाला व्यवस्थित समजत असावा हा 3 आहे हा 4 आहे हा किती असेल समजा 5 असेल आणि तो कोणत्या दिशेला असेल पश्चिमेला असेल ठीक आहे काय होईल मग पाच मीटर कोणत्या दिशेला असेल सांगा ऍक्च्युली प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेलं नाहीये वाटतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या एका वर्गातील 39 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे जर त्यामध्ये एका शिक्षकाचे वय मिसळले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते तर शिक्षकाचे वय शोधा एकदम सोपा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे काय प्रश्न असेल सांगा तिथं पर्यायामध्ये उत्तर दिलेलं नव्हतं पश्चिम साईडला चला प्रश्न 65 नंबरचा प्रश्न घ्या प्रवीण सर चला विकास जयस्वार सरांनी उत्तर दिले ऑप्शन नंबर 4 म्हणताय ठीक आहे एकदम सोपा प्रश्न आहे बघा प्रश्नाचं उत्तर काय असेल सरासरीवरचा प्रश्न आहे मी तुम्हाला त्याची जी काही बेसिक मेथड आहे तर त्या बेसिक मेथडने पण उत्तर सांगतो आणि आपण जर शॉर्टकट कसा करू शकतो किंवा हा प्रश्न जर असेल तर आपण त्याचं उत्तर कसं फाइंड आउट करू शकतो आयोगामध्ये जर किंवा राज्यसेवेला तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला कसं अप्रोच करू शकता ते पण सांगतो ठीक आहे एका वर्गातील किती विद्यार्थी आहेत 39 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे 15 वर्षे जर त्यामध्ये एका शिक्षकाचे वय मिसळले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढ ठीक आहे आता 39 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती होतं 15 म्हणून पहिले सुरुवातीला 39 × 15 त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज असेल बरोबर आता एक शिक्षक वाढला एक शिक्षक वाढल्यामुळे 39 किती लोक झाले 40 झाले आता 15 कसं झालंय 3 महिन्यांनी वाढली आता 3 महिने म्हणजे 12 महिन्याचे किती झाले 1/4 बरोबर म्हणजे सरासरी आता किती झाली 15.14 याची बेरीज मग ही एवढा गुणाकार आणि हा एवढा गुणाकार मी ह्या दोघांचा जर डिफरन्स घेतला मग आता याचा दोघांचा डिफरन्स किती येतो ते बघा इथे 39 × 15 किती येईल 15 × 9 = 35 15 × 3 = 45 आणि हे 3 किती झाले 58 म्हणजे हे किती झाले 585 झाले 585 खाली किती राहत आहे बघा 15 × 60 61/4 40 × 61/4 होईल मग हे 4×4 10 गेले 600 किती झाले 10 झाले मग याच्यातला जो काय फरक आहे तर तो नवीन जो शिक्षक आलाय तर त्या शिक्षकाचं काय असायला पाहिजे वय असायला पाहिजे मग ह्या दोघांमधला फरक किती येतोय 25
दोघांमधला फरक किती येतोय 25. ते काय असेल, त्या शिक्षकाचं वय असेल, शिक्षकाचं वय किती असेल 25 वर्ष असेल. ते कसं सगळ्यांच्या लक्षात आलंय का, माझ्या मागे जो गुणाकार दिसतोय तुम्हाला, माझ्या मागे जो गुणाकार दिसत होता तर तो आहे तो कसा, 39 आधी विद्यार्थी होते त्यांचं वयाची सरासरी किती होते 15, म्हणून 39 × 15 गुणाकार किती होतोय. त्याच्यानंतर किती विद्यार्थी झाले 40, म्हणजे शिक्षक धरून किती लोक झाले 40, सरासरी कितीने वाढली 3 महिन्यांनी वाढली, म्हणजे 104 ने वाढली, मग 15 × 104 झालं. मग पुढे जर आपण बघितलं तर तो किती आला 610. या दोघांमधला फरक कोणामुळे फरक जनरेट झालाय, शिक्षक आल्याने तिथला फरक जनरेट झालाय. मग शिक्षक आल्याने जर फरक जनरेट झालेला असेल तर या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे बेरजेमधला, ते काय असणार आहे, शिक्षकाचं वय असणार. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. आता शॉर्टकटमध्ये कसं करू शकतो आपण, प्रश्नाचं उत्तर कसं शोधू शकतो, म्हणजे मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर लक्षात आलं असेल. मित्रांनो समजतंय का, अनुजा मॅडम, प्रवीण सर, रेग्युलर आपले जे स्टुडंट आहेत, रेग्युलर विद्यार्थी आहेत, त्यांना समजतंय. आता काय करायचं बघा, 39 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक 40, बरोबर. आता ह्या 40 लोकांमध्ये हा शिक्षक आल्याने काय होतोय, हा 15 वर्ष आधी होता, ठीक आहे. हा शिक्षक आल्याने कितीने फरक पडतोय, 3 महिन्यांनी. मग 3 महिन्यांनी फरक पडतोय, याचा मीनिंग काय होतोय, एका वर्षातला कितवा 104 भाग, बरोबर. किती लोकांमध्ये फरक पडतोय, 40 लोकांमध्ये, म्हणजे काय झाला 4 × 10 = 40, म्हणजे किती वर्ष वय वाढले, 10 वर्ष वय वाढले. किती वर्ष वय वाढले, 10 वर्ष, म्हणजे आधी किती होतं 15, आता काय 15 + 10 किती झालं, त्या शिक्षकाचं वय किती असायला पाहिजे, 25 असायला पाहिजे. कारण की हे जे काही 10 वर्ष वाढलंय ना, किंवा हे 10 वर्ष जे आहे ना, तर ते असं प्रत्येकामध्ये 3-3 मंथने डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. 3 मंथ असं प्रत्येकामध्ये काय झालं, डिस्ट्रीब्यूट झालं. मग तेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते जे काही 10 वर्ष वाढलेलं आहे तर ते प्रत्येकामध्ये 3-3 महिने असं टाकलं गेलं आहे, आपण असं समजू शकतो. जरी ही मेथड जरी नाही समजली तर तुम्हाला पहिली जी मेथड होती तर तीही एकदम सोपी आहे. काय करायचं आहे, वर्गात 39 विद्यार्थी होते, 39 × सरासरी किती होती, सुरुवातीला 15, मग दोघांची बेरीज किती झाली 585, नंतर एक शिक्षक आल्याने काय झाला 39 झाला 40, सरासरी कितीने वाढली 104 ने वाढली, मग अशा पद्धतीने सरासरी वाढली तर आपल्याला काय भेटतं इथे 610. या दोघांमधला जो काही फरक आहे तर तो कोणामुळे फरक पडला, शिक्षकामुळे फरक पडला, म्हणून शिक्षक आलेला आहे तर त्याचं वय किती असणार आहे, 25 वर्ष असणार आहे. ठीक आहे, ओके, आलं आहे लक्षात, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, परत एकदम सोपा प्रश्न आहे, चला पटकन प्रश्नाचं उत्तर सांगा. चला एकदम सोपा प्रश्न आहे, परत प्रश्नाचं उत्तर सांगा काय असायला पाहिजे. चला सांगा पटकन प्रश्नाचं उत्तर काय असेल. काहीतरी कोडिंग करून दिले आणि कोडिंग वरून आपल्याला काय विचारलंय, प्रश्नाचं उत्तर विचारलंय. ठीक आहे, आता ते प्रश्नाचं जे उत्तर विचारलंय किंवा तशा पद्धतीची जी कोडिंग आहे तर त्याच्यावरून आपल्याला काय विचारलंय, तर खालीलपैकी कोणते विधान एम ही डी ची मुलगी आहे असं दर्शवते. मग आता आपल्याला काय शोधायचंय, फक्त एम ही डी ची मुलगी जी आहे तर ती कुठे आपल्याला दाखवली. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला ते शोधायचे. सांगा चला, एम ही डी ची मुलगी आहे असं कुठे दाखवलं जात आहे ते शोधायचं. चला बोला पटकन, आलंय का प्रश्नाचं उत्तर. प्रश्न काय दिलाय, हा ठीक आहे, अशी कोडिंग दिली, ठीक आहे, एम ही डी ची मुलगी सांगितली. परत आता काय करायचं, मागच्या साईडने हे करत चालायचं, कॅल्क्युलेट करत चालायचं. इथे काय दिलं, टी इंटू एम काय झालंय, हे दोघं बहीण भाऊ झाले. ठीक आहे, ये ही काय झाली, बी ची बहीण, म्हणजे टी ही काय झाली, एम ची बहीण झाली, म्हणजे टी ही 100% काय झाली,
फीमेल झाली बरोबर मग जर ही जर मुलगी झाली तर टी प्लस टी टी प्लस टी टी हे काय झाले वडील झाले टी हे काय झाले वडील झाले कोणाचे टीचे म्हणजेच टीचे वडील झाले याच्यामध्ये अल्टिमेट काय झालं डी ही मुलगी झाली कोणाची सॉरी हे डी हे वडील झाले कोणाचे टीचे पण इथे काय झालं टी इंटू यम टी ही काय झाली बहीण झालेली होती टी ही बहीण होती कोणाची यमची बहीण होती ठीक आहे अशा पद्धतीने यांचे वडील कोण झाले डी झाले त्यांचं अशा पद्धतीने इथे ही टी मुलगी आणि अशा पद्धतीने दिसते पण आता आणखी पुढे जाऊन आपण एकदा बघूयात त्या अनुषंगाने आपल्याला काही सापडतंय का तर इथे बघा यम ही मुलगी दिसते यम ही मुलगी आहे किंवा यम ही कोणाची बहीण आहे टीची बहीण आहे आणि त्यांचे वडील कोण दिसत आहे डी दिसत आहे का तर ह्या प्लसचा मिनिंग काय होतोय डी हे कोणाचे वडील आहेत ह्या यम आणि टीचे वडील आहे यम ही कोणाची मुलगी झाली डीची मुलगी झाली म्हणून आपल्याला दोन नंबरचा जो काय पर्याय आहे तर तो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दोन नंबरचा जो पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे ओके येते लक्षात अविनाश सर मी तुम्हाला काल पण लिंक पाठवलेली होती मी तुम्हाला तेच सांगितलंय एकतर तुम्ही सरांच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा पूर्ण तुम्हाला तिथून सगळे व्हिडिओ भेटून जातील आणि काय होतंय बहुतेक मी आज सरांशी बोललोय तर सरांनी मला असं सांगितलंय का ती आम्ही ज्या लिंक आहेत ना तर त्या लिंक शेअर करता येत नाहीत यूट्यूबवरती जे तुमचे कमेंट बॉक्स आहे यूट्यूबवरती जे काही कमेंट बॉक्स आहे किंवा जो काही चॅट बॉक्स असतो तर त्या चॅट बॉक्समध्ये लिंक शेअर करता येत नाही त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी फॉर यू पण तुम्ही काय करू शकता माहिती का महाराष्ट्र एक्झाम चॅनलचे जे काही प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती जा तुम्हाला व्यवस्थित तिथे प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर्स भेटतील ठीक आहे तिथे तुम्हाला सगळे सरांचे व्यवस्थित प्लेलिस्टमध्ये लेक्चर भेटतील टेन्शन घेऊ नका ठीक आहे चला 64 नंबर झालाय 65 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम अनुजा मॅडम 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एक नाही आहे तर दोन आहे का तर इथे आपल्याला यमचं लिंग माहीत नव्हतं पण आपल्याला यम ही काय करायची आहे पर्टिक्युलरली मुलगी पाहिजे मग आपल्याला मुलगी पाहिजे यम ही म्हणून आपल्याला दोन नंबरचा जो काय पर्याय आहे तर त्या प्रश्नातून आपल्याला किंवा दोन नंबरच्या पर्यायामधून आपल्याला प्रश्नाचं उत्तर एकदम प्रॉपर भेटतं ठीक आहे ओके ठीक आहे घाई करू नका ॲक्च्युली पहिलं जे आहे ऑप्शन तर त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता होती 63 नंबरचा प्रश्न बघा चला 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानेश्वर पाटील सर आले तास वा छान लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 63 नंबरचा प्रश्न बघा चला 63 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं असं वर काहीतरी सांगितलंय खालील कोणते वाक्य योग्य आहे असा प्रश्न विचारला खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे असा प्रश्न विचारलाय वरती देताना काय दिले बघा मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी चार व्यक्ती विमानतळावर दिल्ली विमानतळावर वाट पाहत आहेत त्यापैकी दोन डॉक्टर आणि दोन काय आहेत व्यावसायिक आहेत दोन गुजराती भाषिक आहेत दोन तमिळ भाषिक आहेत एकाच व्यवसायातील दोन व्यक्ती एकच भाषा काय करत नाहीत बोलत नाहीत दोन व्यक्ती ख्रिश्चन आहेत दोन व्यक्ती काय मुस्लिम आहेत ठीक आहे एकाच धर्माच्या दोन व्यक्ती एकाच व्यवसायात काम करत नाहीत आणि एकच भाषा बोलत नाहीत ठीक आहे म्हणजे एवढं सगळं आपल्याला काय दिलंय एवढं सगळं एक्सप्लेनेशन एवढं सांगते जर दोन डॉक्टर असेल तर ते एका धर्माचे नसतील दोन डॉक्टर असतील तर ते एक भाषा बोलत नसतील अशा अनुषंगाने आपल्याला वरचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता इथे आपल्याला लास्टची जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे जर तमिळ डॉक्टर जर ख्रिश्चन असेल तर जो तमिळ डॉक्टर जर ख्रिश्चन आहे तर गुजराती डॉक्टर कसा पाहिजे मुस्लिम पाहिजे गुजराती भाषिक डॉक्टर काय पाहिजे इथे जर हा तमिळ भाषिक डॉक्टर आहे तर गुजराती भाषिक डॉक्टर असण्याचा काही संबंध आहे का नाही म्हणजे ख्रिश्चन डॉक्टर असण्याचा काही संबंध आहे का नाही तर गुजराती भाषिक जो काही डॉक्टर आहे तर तो कसा पाहिजे मुस्लिम पाहिजे आणि ख्रिश्चन व्यावसायिक जो आहे तो गुजराती बोलतोय बरोबर आहे का तर इथे डॉक्टर काय होता तो इथे डॉक्टर काय होता ख्रिश्चन होता आणि तो काय होता इकडचा डॉक्टर ख्रिश्चन होता तिकडचा डॉक्टर काय असेल हे असेल व्यावसायिक असेल सॉरी इकडचा डॉक्टर ख्रिश्चन होता गुजराती जो कोणी आहे डॉक्टर तो ऑलरेडी मुस्लिम असेल एवढं तर क्लिअर पण तिथलचा व्यावसायिक काय असणार आहे ख्रिश्चन असणार आहे म्हणजे तिथलचा व्यावसायिक गुजराती व्यावसायिक जो आहे तो काय असेल ख्रिश्चन असेल म्हणजे पहिलं विधान जे आहे तर ते काय असेल बरोबर असेल पहिलं विधान जे आहे तर ते काय असायला पाहिजे बरोबर असायला पाहिजे सोपा प्रश्न आहे खरं तर फक्त आपल्याला इथे बघायचं आहे जर तमिळ भाषिक जर डॉक्टर असेल तर तमिळ भाषिक जर डॉक्टर असेल तमिळ भाषिक
मुस्लिम काय असायला पाहिजे, व्यावसायिक असायला पाहिजे, म्हणजे तिथलचा जो काही गुजराती व्यावसायिक आहे तो काय पाहिजे, ख्रिश्चन पाहिजे, बरोबर आहे. गुजराती भाषिक डॉक्टर ख्रिश्चन असेल का? नाही, कारण की इकडचा डॉक्टर काय ख्रिश्चन आहे. म्हणजे इथलचा डॉक्टर कसा पाहिजे? मुस्लिम पाहिजे. फक्त आन्सर काय असेल? एक असेल. ओके ठीक आहे, सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, परत सोपा प्रश्न. अविनाश गीते सर गेलेत का? आहेत. बघा, एका सांकेतिक भाषेत 175 म्हणजे हे म्हटलंय, 129 म्हणजे हे म्हटलंय, तर आपल्याला काय विचारलंय? 723 म्हणजे ट्री टूक्स ग्रीन असं म्हटलंय, टॉल ग्रीन ट्री असं आपल्याला शोधायचंय. ठीक आहे, टॉल ग्रीन ट्री असं शोधायचंय. तर आता इथे ट्री पण दिसतोय आणि टॉल पण दिसतोय. ठीक आहे, आता उरला कोण? फक्त ग्रीन उरला. म्हणजे ग्रीन इथे दिसतोय, ग्रीन इथे पण दिसतोय, या दोघांमधला कॉमन कोण दिसतोय? 7 दिसतोय. आणि इकडचा परत आणखी इज इज ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? एक कॉमन आहे. याच्यामध्ये जर एक कॉमन असेल तर इजसाठी कुठला शब्द वापरला गेला? समजा इजसाठी जर एक वापरला गेला तर आपल्या पर्यायामध्ये एक असायलाच नाही पाहिजे, कारण की आपल्याला विचारल्यामध्ये इज नाहीच आहे, बरोबर. मग जर इज हा जर 1 असेल तर 1 विषय संपला. ट्री आणि टॉलसाठी 2 आणि 9 पाहिजे. मग 2 आणि 9 कुठे दिसतोय? इथे दिसतोय, 3 नंबरच्या पर्यायामध्ये तो दिसतच नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 2 नंबरचा जो काही पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजतंय व्यवस्थित सगळ्यांना? दोन नंबरचा जो काही पर्याय आहे तर तो आपल्या प्रश्नाचं उत्तर, सॉरी, 1 नंबरचा जो काही पर्याय आहे तर तो आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न होता, सगळ्यांना व्यवस्थित समजलाय का? फक्त काय करा, काय मांडण्या बिंडण्या करत बसू नका, आणि ते पर्टिक्युलरली सेपरेट सेपरेट शोधायची काय गरज नाही आहे. टॉल ट्री ग्रीन ट्री इथे ट्री भेटला आणि टॉल भेटला, इथे हे 2 भेटले, इथे इज आणि इथे परत इज आहे, म्हणून याच्यातला कॉमन कोण दिसतोय? 1 दिसतोय. कॉमन जर इज साठी जर 1 असेल तर इथे 1 दिसतोय, 1 दिसतोय, विषय या दोघांचा संपला इथेच डायरेक्ट. आपल्या प्रश्नाच्या आपल्या याच्यामध्ये उत्तरामध्ये 2 आणि 9 आला पाहिजे का? तर ट्री पण आहे आपल्याकडे आणि टॉल पण आहे. मग 9 आणि 2 कुठे दिसतोय? 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतोय. 3 नंबरचा ऑप्शन पण काय झाला? उडाला. विषय इथेच संपला. आपल्याला प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो याच अनुषंगाने शोधायचा असतो. 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग 1 नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, इथे दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित प्रश्न? व्यवस्थित दिसतोय का? नसेल दिसत तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का? 61 नंबरचा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का सांगा, नाहीतर आपण तो पुढचा प्रश्न घेऊया. पाटील साहेब ठीक आहे. अविनाश गीते सर कुठे गायब झाले दादा? गौरवी सायन्स ट्युटोरियल प्रवीण सर आलेत वाटतं. ओके, प्रश्न दिसत असेल तर सॉल्व्ह करा, काय हरकत नाही. प्रश्न सोपा आहे खरं तर. विधानं वाचायची, विधानं सत्य आहे असे मानायचे, निष्कर्ष सत्य कोणता असेल हे ओळखायचे. ठीक आहे, निष्कर्ष सत्य कोणता असेल असं ओळखायचंय त्याच्यात. ठीक आहे, बोला. दिलेल्या निष्कर्षामधून कोणता निष्कर्ष सत्य असेल असं आपल्याला विचारलंय ओळखायला. आणि जर आपण बघितलं तर याचा कोडिंग करत असताना मित्रांनो तेही लक्षात ठेवा, साधारण प्रश्नामध्ये जेवढे कोड विचारले त्याचाच विचार करा, बाकी मग विचार करण्याची काय गरज नसते. ठीक आहे, एच हा काय पुढच्या टी पेक्षा लहान नाही किंवा समान नाही, म्हणजे काय असायला पाहिजे? एच हा कसा असायला पाहिजे? मोठा असायला पाहिजे. एच हा कोणापेक्षा मोठा असेल? टी पेक्षा मोठा असेल. ठीक आहे, गणेश सर पण आज जॉईन झालेत.
सर नमस्कार ठीक आहे सचिन सर म्हणताय नन ऑफ द अबव पण प्रश्नाचे उत्तरच नाही तसं नन ऑफ द अबव ठीक आहे एच काय झाला टी पेक्षा मोठा झाला याच्यावरून ऍट द रेटचा मीनिंग काय होतो पेक्षा लहान नाही किंवा समान नाही म्हणजे काय असायला पाहिजे मोठा असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे एच हा टी पेक्षा मोठा झाला इथं तर क्लिअर झालं टी हॅश एफ हॅशचा मीनिंग काय होतो पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे काय असायला पाहिजे लहान असायला पाहिजे म्हणजे टी जो आहे तो कोणापेक्षा एफ पेक्षा काय असायला पाहिजे लहान असायला पाहिजे असा त्याचा मीनिंग होतो हॅचचा मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे काय असेल लहान असेल पुढे एफ हे स्टारचं चिन्ह आणि व्ही काय मतलब होतो पी पेक्षा मोठा नाही एकतर लहान असेल किंवा इक्वल असेल म्हणजे हा जो एफ आहे तर तो कोणाच्या एफ व्ही व्हीच्या सोबत इक्वल असेल किंवा लहान असेल अशा पद्धतीने ठीक आहे आणि डेल्टाचा मीनिंग काय होतो व्ही हा कोणाच्या व्ही हा ई पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही म्हणजेच तो काय झाला समान झाला कोणाच्या ईच्या समान झाला ठीक आहे आता ही मला काय भेटलंय माझे विधानं भेटलेत आणि हे मला काय मानायचे सत्य मानायचे आता मला हे जे काही निष्कर्ष दिलेत ना तर ते निष्कर्ष काय आहेत तेवढं फक्त मला समजून घ्यायचं आता एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा मित्रांनो एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा एच आणि व्हीचा संबंध विचारलाय हा एच तीन नंबरचा बघा इथे तीन नंबर दिसतोय सगळ्यांना एच आणि व्हीचा संबंध विचारलाय एच आणि व्हीचा संबंध जर बघितला तर एचचं तोंड इकडे आहे आणि व्हीचं तोंड इकडे म्हणजे इथे मध्ये काय झालं उलटे पालटे तोंड झालं उलटे पालटे तोंड झाले तर भांडणं झालेले त्यांचे म्हणजे हे काय असणार आहे कायम चुकीचंच असणार मग तीन नंबरचं जर विधान चुकीचं असेल तर तीन जिथे जिथे दिसतोय तर ते काय होतील कट होऊन जातील आन्सर काय असेल एक दोन आणि काय एक दोन आणि काय असेल चार एक दोन आणि चार काय असायला पाहिजे सत्य असायला पाहिजे तर ते कसं तेही आपण बघूयात व्ही डॉलर एफ डॉलर काय म्हटले व्ही हा क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे व्ही हा एफ पेक्षा लहान नाही दिसतोय का बरोबर म्हणजे पहिलं जे विधान आहे तर ते काय दिसतं आपल्याला बरोबर दिसतंय दुसरं बघा ई ॲट द रेट टी ई ॲट द रेट टीचा मीनिंग काय होतो ई हा कोणापेक्षा मोठा आहे टी पेक्षा काय मोठा आहे 100% मोठा आहे का तर इथे चिन्ह दिसतंय बघा बरोबर हा ईला काय दाखवतोय मोठा दाखवतो ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते शोधायचे मग काय दिसतं आपल्याला एक दोन आणि चार हे विधान काय असेल सत्य असेल ज्या वेळेस इकडे तोंड असे जर वाक्य हे असेल असे जर चिन्ह असतील तर त्यावेळेस ते हमकास काय असतं चूक असतं मग तीन नंबर इथे आणि तीन नंबर इथे हे तीनही वाक्य काय असतील चुकीचे असतील आपलं प्रश्नाचं उत्तर काय असेल दोन नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपला प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे येते लक्षात येते का लक्षात सगळ्यांच्या अनुजा मॅडम तुमचं उत्तर चुकलेलं आहे तीन नंबरचं जे काही स्टेटमेंट आहे ते येतच नाही चार नंबरचं काय सांगितलं बघा टी हॅश व्ही टी आणि व्हीचा संबंध सांगितलाय हॅशमध्ये काय होतंय पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे लहान असायला पाहिजे बरोबर इथे टी काय दिसतोय लहान दिसतोय जिथे तुम्हाला एक लक्षात घ्या ज्यावेळेस कम्पॅरिझन आलंय आणि कम्पॅरिझन आल्यानंतर असे चिन्ह जिथे जिथे आलेत ना इकडे उलटे पालटे तिथे याचा याचा आणि कोणाचा संबंध लागणार नाही एवढं लक्षात ठेवा याचा आणि फक्त टीचा संबंध लागेल ओके याचा आणि फक्त कोणाचा टीचा संबंध लागेल बाकी त्याचा कोणाशी संपर्क येऊच शकत नाही त्याचा बाकीच्यांशी कोणाशी संपर्क येऊच शकत नाही ओके येते लक्षात प्रवीण सर कुठे गायब झाले होते लेक्चर चालू झाले तेव्हा होते आता एवढ्या वेळानंतर आले ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या परत एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे चलो प्रवीण सर नेटवर्क प्रॉब्लेम म्हणताय ठीक आहे काय हरकत नाही चला बाकीचे लोक काय म्हणताय समजतंय का गणेश सर कुठे गायब झाले चला पुढचा प्रश्नाचं उत्तर सांगा 60 नंबरचा प्रश्न सगळ्यांना दिसतोय 60 नंबरचा प्रश्न सगळ्यांना दिसतोय प्रश्नामध्ये काय विचारले खालील विधानांचे निरीक्षण करा विधानांचं निरीक्षण करून कोणता निष्कर्ष काढता येईल असं म्हटलंय कोणता निष्कर्ष काढता येतो कोणता निष्कर्ष काय येईल त्याच्यावरून काढता येईल असा प्रश्नाचं विचारलाय वरील विधानांवरून कोणता निष्कर्ष काढता येतो असा प्रश्न विचारला सांगा चला कुठला निष्कर्ष काढता येईल
अडू किती नंबर 60 नंबरचा 2 म्हणताय प्रवीण सर, बाकीचे लोक काय म्हणताय बोला, बाकीच्या लोकांचं पण उत्तर येणं गरजेचं आहे. बाकीच्या चला पटकन सांगा, आणि जे लोक नवीन असतील त्यांनी लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चला बाकीच्या लोकांचं आलंय का उत्तर? चला प्रवीण सरांचं आलंय, अनुजा मॅडम सांगा. बघा काय म्हटलंय, फक्त दुर्बिणी धारक लोकच पक्षी निरीक्षण क्लबचे सभासद होऊ शकतात. म्हणजे जर तुम्हाला पक्षी निरीक्षण क्लबचा जर सदस्य व्हायचा असेल तर तुमच्याकडे दुर्बीण असणं बंधनकारक आहे असं म्हटलंय. पक्षी निरीक्षण क्लबच्या काही सदस्यांकडे कॅमेरे, म्हणजे ज्यांच्याकडे काही लोकांकडे दुर्बीण आहेत त्याच्यापैकी काही लोकांकडे काय, सॉरी, पक्षी निरीक्षण क्लब मध्ये जे आहेत तर त्यांच्याकडे दुर्बीण तर असणार आहे, त्याच्यात काय डाऊटच नाही, ठीक आहे. पण त्याच्यातल्याही काही लोकांकडे कॅमेरे आहेत असं म्हटलं, त्याच्यातल्याही काही लोकांकडे काय दिसत आहे, कॅमेरे, ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं, कॅमेराधारक सभासदांना छायाचित्र स्पर्धेत भाग घेता येतो, भाग होता येत आहेत, ठीक आहे. चला ठीक आहे, सर्व दुर्बिणीधारक लोक पक्षी निरीक्षण क्लबचे सभासद असतात. सर्वच दुर्बिणीधारक लोक सदस्य असतील का? नाही, पण एवढं नक्की आहे, जेवढे पक्षी निरीक्षण क्लबचे सदस्य आहे त्यांच्याकडे दुर्बिणी असतात. ओके, मग दुसरं वाक्य बघा, पक्षी निरीक्षण क्लबचे सर्व सभासद दुर्बिणीधारक असतात, बरोबर आहे. तो तर क्रायटेरियाचे, तो काय म्हणतोय, फक्त दुर्बिणीधारक लोकच काय करू शकतात, पक्षी निरीक्षण क्लबचे सदस्य होऊ शकतात. इथे काय म्हटले, पक्षी निरीक्षण क्लबचे सर्व सभासद काय असणार आहे, दुर्बिणीधारक असणार आहे. का? तर ज्या लोकांना पक्षी बघायचे त्यांच्याकडे दुर्बीण असणं कंपल्सरी आहे. दोन नंबरचं जे काय विधान आहे तर ते काय आहे, ॲब्सोल्युटली काय असेल, बरोबर असेल. बाकीचे विधानं काय असतील मग त्याच्या अनुषंगाने चुकीचे असतील. पुढे बघा काय आहे, छायाचित्र स्पर्धेत भाग घेणारे सर्व लोक पक्षी निरीक्षण क्लबचे सभासद असतात. छायाचित्र स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांकडे कॅमेरा असतो हे नक्की खरं आहे, पण ते पक्षी निरीक्षण क्लबचे सभासदच असेल असं काही नाही, ठीक आहे. सर्व दुर्बिणीधारक लोकांकडे कॅमेरे आहेत असं म्हटलंय का? नाही. जे लोकांकडे, काही लोकांकडे काय सांगितलंय, काही सभासदांकडे कॅमेरे आहेत, म्हणजे हा पण विषय संपला, हा पण विषय संपला. दोन नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. गणेश सर, मी दोन नंबरचा पर्याय सांगतोय, कमीत कमी 5 वेळेस मी टिक मार्क केलंय, तरी तुम्ही 3 सांगताय, काय होतंय? चला पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, परत मोटर गाडीचा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल. आलंय का प्रश्नाचं उत्तर? सांगायचा ला पटकन. चला आलंय का प्रश्न? वाचा चला प्रश्न. प्रश्न वाचा काय दिलाय. एक मोटर गाडी 70 किलोमीटर प्रतितास वेगाने धावायला सुरुवात करते, आणि नंतर त्यानंतर प्रत्येक तासाला 2 तासाला तिचा वेग काय होतो, 10 किलोमीटर प्रति तासाने वाढतो. तर 345 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तिला किती वेळ लागेल असा प्रश्न दिला. सोपा, एकदम सोपा प्रश्न. 59 म्हणता मॅडम, व्हेरी गुड, बघूयात काय होतंय. ठीक आहे, पहिल्या तासामध्ये ती किती गेले, पहिल्या तासाला गेली 70, ठीक आहे, 70 तास प्रति वेगाने गेली. दुसऱ्या तासाला पण ती काय जाईल, 70 जाईल. त्याच्या पुढच्या 2 तासाने, म्हणजे आता 2 तास झाले ना, 2 तासाला तिचा वेग 10 किलोमीटर प्रति वेगाने वाढतो. त्याच्या पुढच्या तासाला 80 जाईल, परत पुढच्या तासाला आणखी 80 जाईल. आता किती झाले ते बघा, 70 140 झाले, आणि हे 160 300 किलोमीटर ऑलरेडी गेलेली आहे. आता स्पीड वाढणार आहे, तो किती होणार आहे, आता 90 होणार आहे.
पण आपल्याला किती पाहिजे फक्त 45 कव्हर करायचे म्हणजे आपल्याला आणखी कितीची गरज आहे 45 किलोमीटर किलोमीटरची गरज आहे आपल्याला किती लागेल 1 तास 2 तास 3 तास 4 तास आणि हा अर्धा तास किती झाले 4.5 तास किती तास लागतील 4.5 तास लागतील म्हणजे 4 तास आणि वरची किती मिनिटं लागतील 30 मिनिटं लागतील मित्रांनो एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा गणिताचे प्रश्न सुद्धा नुसते बघून आपण असं मांडून सॉल्व करू शकतो त्याच्यासाठी फक्त लॉजिक डेव्हलप होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कुठले फॉर्म्युले किंवा काय तशी रट्टेबाजी करण्याची आवश्यकता नसते जेवढं तुम्ही रट्टेबाजी करणार जेवढे फॉर्म्युले रटून ठेवणार तर तुमची चुकण्याची शक्यता दाट होते त्याचं कारण काय ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त फॉर्म्युले पाठ करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर काय होतं ते फॉर्म्युले कधी लक्षात राहत नाही पेपरमध्ये तर काही लक्षातच येत नाही ठीक आहे पेपरच्या गडबडीमध्ये सगळं विसरून जातो माणूस आणि मग बाकी आणखी टेन्शनचं काम होऊन जातं ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्यायचा सगळ्यांना प्रश्न समजला असेल नसेल समजला तर परत एकदा फास्टमध्ये सांगतो बघा पहिल्या तासाला 70 गेली दुसऱ्या तासाला 70 गेली नंतर 80 स्पीड वाढ म्हणजे 10 किलोमीटर प्रति तासाने स्पीड वाढलाय परत तिसऱ्या तासाला 80 चौथ्या तासाला 80 आता अंतर किती झालंय 140 आणि 160 जवळपास 300 अंतर काटलं गेलं आपल्याला काटायचे किती 345 आता नंतरचा स्पीड होणार आहे 90 पण 90 ची गरज आहे का नाही आपल्याला फक्त अर्ध्या तासाची गरज आहे किती किलोमीटरची गरज आहे 45 म्हणजे हे 1 2 3 4 तास आणि हे वरचा अर्धा तास किती झाले 4 तास आणि किती 30 मिनिटं ओके सगळ्यांचं आलंय लक्षात तो एकदम सोपा प्रश्न होता 58 नंबर एकदम सोपा प्रश्न त्याच्याही पुढचा एकदम सोपा प्रश्न प्रेम राजा हंगेंना नाही समजलंय का 59 नंबरचा प्रश्न नाही समजला सर प्रेम राजा हंगे काय म्हणताय किती नंबरचा प्रश्न समजला नाही सर प्रेमराज सर कोणता प्रश्न नाही समजला ओके ट्रेन सांगू का पुन्हा ठीक आहे चला ट्रेन सांगतो डोंट वरी 59 नंबरचा प्रश्न दिसतोय एक मोटर गाडी 70 किलोमीटर प्रति तास वेगाने धावायला सुरुवात करते आणि त्यानंतर प्रत्येक 2 तासाला तिचा वेग काय करतो 10 किलोमीटरने वाढतोय बरोबर तिला किती अंतर काटायचे 345 किलोमीटर एवढं अंतर कापायचे तर तिला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला ठीक आहे मग तिला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला बरोबर आता मला सांगा ती जर 70 किलोमीटर तासाने सुरुवात करते म्हणजे पहिल्या तासाला ती गेली किती गेली 70 किलोमीटर प्रति 70 किलोमीटर गेली दुसऱ्या तासाला परत ती किती गेली 70 किलोमीटर गेली आता 2 तासानंतर तिचा स्पीड कितीने वाढला 10 म्हणजे आता किती झालाय स्पीड 80 झालाय तिसऱ्या तासाला ती आता 80 किलोमीटरने जायला लागली त्याच्यानंतर चौथ्या तासाला पण ती किती जाईल 80 आता कितीने स्पीड वाढणार आहे 10 म्हणजे आता किती होणार आहे 90 होणार आहे पण ऑलरेडी आपल्याला फक्त अंतर किती काटायचे 345 काटायचे आपण किती काटलं ते तर एकदा बघून घ्या मग ते किती होतंय 140 आणि 80 किती झाले 220 आणि 80 किती झाले 300 आपण टोटल अंतर किती झालंय आपलं 300 अंतर काटलं गेलं आपल्याला उरलंय किती फक्त 45 किलोमीटर अंतर उरलंय मग जर फक्त 45 किलोमीटर अंतर उरलेलं असेल तर आपल्याला पुढच्या 1 तासाची गरज नाही आहे आपल्याला फक्त अर्ध्या तासाची गरज आहे म्हणजे आपल्याला काय लागेल इथे अर्धा तास हा आणि इकडचे किती तास गेले 1 2 3 आणि 4 हे 4 तास आणि वर अर्धा तास म्हणजे टोटल किती झाले 4 तास 30 मिनिट 4 तास काय 30 मिनिट ओके प्रेम राजे हंगे आले लक्षात सगळे गणित जे आहेत किंवा प्रश्न जे आहेत गणित आणि रिझनिंगचे तर ते याच अनुषंगाने सॉल्व झाले पाहिजे फॉर्म्युले वापरण्याच्या भांगडीत पडू नका प्रश्न एकदम सोपे असतात प्रश्नाकडे जर व्यवस्थित समजून घेत गेला तर 100% प्रश्न समजून जाईल ठीक आहे 58 नंबरचा प्रश्न सगळ्यांना दिसतोय सोपा प्रश्न एकदम सोपा प्रश्न एकदम किरकोळ प्रश्न आहे किरकोळ एकदम बोगस एकदम काय म्हणतो त्याला एकदम टिल्लू प्रश्न बघा चला सांगा प्रश्नाचं उत्तर सांगा अक्षय थोतंगे काय म्हणत होते सांगण्याच्या गडबडीत निघून गेलेत प्रेम राजा हंगे सरांचं पहिलंच लेक्चर आहे मित्रांनो दररोज आपलं 2:30 लेक्चर असतं दररोज 2:30 आणि संध्याकाळी 8 लेक्चर असतं दुपारी 2:30 जे लेक्चर आहे तर ते फुल्ली डेडिकेटेड फॉर MPSC आणि कंबाईंडच्या जे काही एक्झाम आहेत राज्यसेवेच्या जे काही एक्झाम आहेत MPSC कंबाईंड क त्याच्यानंतर आयोगाच्या ज्या आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत हो डेली आपण 2:30 लेक्चर असतं डेली आपल्याला 2:30 2:30 ते 3:30 मध्ये आपण दररोज MPSC
परीक्षेची तयारी करतोय, कंबाइंड ब कंबाइंड क, त्याच्यामध्ये जे काही रिझनिंग आणि गणिताचे प्रश्न विचारले, रिझनिंग आणि गणित, रिझनिंगची विदाउट अरेंजमेंट आपण कॅल्क्युलेशन करतो आणि गणित जे आहेत तर ते विदाउट फॉर्म्युला, म्हणजे गणित बघायचं आणि लॉजिक लावून कसं सॉल्व्ह करू शकतो आपण, कम से कम फॉर्म्युला यूज करके हम कैसे निकाल सकते आन्सर को, तर असं आपल्याला शोधायचं. डन, ठीक आहे. चला हा प्रश्न बघून घ्या, फटाफट प्रश्न सॉल्व्ह करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, आणि स्पेशलवरती पण माझं लेक्चर असतं, इनकेस जर कोणी स्पेशलवरती असाल तर राजेंद्र शेळके नाव जर सर्च केलं, राजेंद्र शेळके, तर तुम्हाला तिथे पण लेक्चर भेटेल. आयोगाच्या आत्तापर्यंत आम्ही ही जी लेक्चर सिरीज आमची चालू आहे, म्हणजे दुपारी 2:30 जी काही लेक्चर सिरीज चालू आहे, तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षांच्या 13 ते 19 पर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका कव्हर झालेल्या आहेत. कंबाईंडच्या भरपूर प्रश्नपत्रिका आम्ही घेतल्यात, आत्ता चालूच आहे, म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका आम्ही घेतोच आहे, आयोगाचे सगळे प्रश्न आम्ही कव्हर करतोय. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, आयोगाचा ॲप्रोच किंवा प्रश्नांचा ॲप्रोच कसा करावा किंवा प्रश्न कसा सॉल्व्ह केला जावा या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक गोष्ट कव्हर करून घ्या. आज आता मॉर्निंगचा जरी झाला असेल ना शुभम, तरी आता 3:40 आपला स्पेशलचं लेक्चर आहे, 3:50 परत स्पेशलचं लेक्चर आहे, टेन्शन घेऊ नका. संध्याकाळी 8 PM परत यूट्यूबचं लेक्चर आहे, ठीक आहे. आणि 8 PM संध्याकाळी जे लेक्चर आहे तर ते कशावर असतं, आपलं पोलीस भरतीवर असतं. चला ठीक आहे, चला त्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, प्रश्न बघा, प्रश्न काय दिलाय. प्रश्न घ्या बघून, एक शब्द व अंक असं काहीतरी कॅल्क्युलेशन दिलंय आणि आपल्याला काय विचारलंय, एका इनपुटची जर तिसरी पायरी अशी दिलेली असेल तर आपल्याला काय विचारलंय, अंतिम पायरी कितवी असेल. एकदम सोपा प्रश्न आहे, तिसरी पायरी जर ही असेल तर आपल्याला काय विचारलं, अंतिम पायरी कितवी असेल. एकदम सोपा प्रश्न आहे, बोला, एकदम सोपा आहे. इनपुट आउटपुटवरचे प्रश्न सॉल्व्ह कसे केले जावेत हे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला या प्रश्नातून समजून जाईल. चला झालंय, अक्षय थोतंगे, ठीक आहे. चला बघा, इनपुट दिले, पायऱ्या 5-6 दिल्या, तिथे आपल्याला काय सांगितलं, 5 पायरी 6 ही या व्यवस्थापनाची, वर जो काही व्यवस्थापन आहे तर त्याची ती जर लास्टची पायरी असेल तर ह्या याच्यामध्ये, ह्या खालच्या एक्झाम्पलमध्ये शेवटची पायरी कोणती असेल. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय केलंय, टोटल किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही जर तिसरी पायरी असेल तर 8व्या पायरीपर्यंत जाण्याची काही आवश्यकताच नाही, 8 पर्यंत नसणारच आहे. एकदम इथेच क्लिअर झाले, कारण की टोटल जे अल्फाबेट आहे तर ते टोटलच 8 आहेत, त्याच्यामुळे 8 पर्यंत जायचा काही विषयच राहत नाही, ठीक आहे. जे लोक नवीन असतील, लेक्चर लाईक आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करा. जर आवडला असेल तर बाकीच्या लोकांना पण घरी बसल्या बसल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा ॲप्रोच समजू द्या. लोकांनी जे सीसॅटमध्ये लोकांना येडं करून सोडलं आहे, जे चुकीच्या पद्धतीने सीसॅट शिकवण्याचा जो काही लोकांचा ॲप्रोच आहे, तर तो कमी कमी होऊन पोरांना त्याच्याबद्दल भीती दूर व्हावी आणि त्याचा फायदा व्हावा पोरांना, याच अनुषंगाने आपण बघतो, ठीक आहे. चला तिसरी पायरीमध्ये काय सांगितलं होतं, तिसऱ्या पायरीमध्ये असा जर एक्झाम्पल असेल ना तर आपल्याला हे एकदा समजून घ्यायचे, नक्की याची डिकोडिंग कशी झाली, म्हणजे कोडिंग कशी झाली हे एकदा समजल्यानंतर याला डिकोड करा. मग त्याला डिकोड करा म्हणजे काय करा, याच्यामध्ये नक्की अरेंजमेंट कशी केली गेली हे समजून घ्या. एक अंक घेतला, एक शब्द घेतला, एक अंक घेतला, एक शब्द घेतला, एक अंक घेतला, एक शब्द घेतला, एक अंक घेतला, एक शब्द घेतला. अंक कसे झाले, चढत्या क्रमाने लागलेत आणि अक्षर जे आहेत तर ते उतरत्या क्रमाने येत आहे. आता तिसऱ्या पायरीनंतर इथे हा पहिला अंक आला, विशेष नाही. त्याच्यानंतर इथे परत हा काय झाला, स्काय जो आहे तर तो शब्द जो आहे तर तो आपल्याला उतरत्या क्रमाने जायचा आहे. 37 हा शब्द बरोबर अंक तिथे बरोबर लावला गेलाय. आता पुढच्या याच्यामध्ये कोण येईल माहिती का, यस इथे आलेला होता, म्हणजे चौथी पायरी कोणाची असेल, रेडची पायरी असेल. मग रेड कुठे आला, इथे रेड झाला. 5व्या पायरीमध्ये हा 87 पुढे येईल म्हणून हा ही 5वी पायरी तयार झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर आता 6व्या पायरीमध्ये काय होणार आहे, क्लिअर हा शब्द कुठे येईल, पुढे निघून येईल आणि 95 तसाच राहील आणि ब्लू तसाच राहील. म्हणजेच काय, 4 पायऱ्या झाल्यानंतर इथे 4 पायऱ्यानंतर काय होईल, हा रेड जो आहे तो पुढे येईल, ठीक आहे. समजतंय का मी काय सांगतोय ते, चौथ्या जास्तच किचमिट काला झालाय, मी एकदा इरेज करून परत व्यवस्थित करतो.
पहिला दुसरा तिसरा इथपर्यंत सगळं ओके. चौथ्या पायरीमध्ये हा पुढे आला म्हणून याला चार आकडा टाकला. पाचव्या पायरीमध्ये हा पुढे गेला म्हणून याला पाच आकडा टाकला. त्याच्यानंतर आता पाचव्या पायरीनंतर शब्द कोणता यायला पाहिजे, क्लिअर यायला पाहिजे, म्हणून हा सहा पायरीनंतर क्लिअर हा परत पुढे आला. मग सहा पुढे आल्यानंतर पंच्याण्णव आणि ब्लू ॲज इट इज पुढे सरकले, म्हणजेच टोटल पायऱ्या किती झाल्या, सहा. सहा पायऱ्यांमध्येच आपल्याला काय भेटलं, उत्तर भेटलं. आपल्याला प्रश्न काय विचारला होता, आत्ता जे काय दिलंय ना, हे जे काय दिलंय तिसरी पायरी, तर त्या तिसऱ्या पायरीचा अंतिम चरण कोणता असेल असा प्रश्न होता. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? लक्षात येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्यात सांगा. काही अडचण असेल तर विचारा. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, सहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अनुजा मॅडम आले लक्षात, प्रेमराजा हंगे आले लक्षात, अक्षय थोटंगे आले लक्षात. प्रवीण सर चलो पुढचा प्रश्न. ऍक्च्युली प्रश्न खूप सोपा होता, काय करायचं होतं, तीन पायऱ्या तर दिलेल्याच होत्या आपल्याला, फक्त काय पुढची पायरी, चौथी पायरी कोणती असेल. रेड पुढे घेतला, ही चौथी पायरी झाली. कुठे घेतला, इथे घेतला. त्याच्यानंतर पाचव्या पायरीमध्ये आपण काय केला, 87 पुढे घेतला. त्याच्यानंतर सहाव्या पायरीमध्ये आपण फक्त क्लिअरला पुढे घेतला. सहा पायऱ्या झाल्यानंतर 95 आणि ब्लू ॲज इट इज पुढे सरकला आणि आपल्या प्रश्नाचं काय भेटलं, उत्तर भेटलं. ठीक आहे, येते लक्षात, सहा पायऱ्यांमध्ये त्याचं उत्तर भेटून गेलं. पुढचा एकदा प्रश्न घेऊयात आपण, एकदम सोपा, एकदम चिंदी प्रश्न आहे. जरी तुम्हाला रिझनिंगच्या अनुषंगाने तो अवघड वाटत असेल किंवा जर तसं टफ वाटत असेल तर तो एकदम सोपा प्रश्न आहे, एकदमच चिंदी प्रश्न आहे. ओके आलंय लक्षात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 57 नंबरचा प्रश्न आहे. एकदमच सोपा, एकदम सोपा प्रश्न, सगळ्यात सोपा प्रश्न. विचारले काय, फक्त त्याच्या खाली अंडरलाईन करा, पीच्या पॅन्ट आणि शर्टचा अनुक्रमे रंग विचारलाय. पीची पॅन्ट आणि शर्टचा रंग विचारलाय. सांगा चला प्रश्नाचं उत्तर, सांगा पटकन प्रश्नाचं उत्तर सांगा. लोक जे नवीन आहे त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बिलकुल. आवडलं असेल तर लाईक करायचं, मित्रांशी शेअर करायचं दबाके आणि लोकांपर्यंत पोहोचवायचे लेक्चर. ठीक आहे, सीसॅटचा जो काही भ्रम आहे तर तो आपल्याला दूर करायचा आहे, दूर सारायचा आहे. लोकांच्या मनामधली सीसॅटची भीती जी आहे तर ती शून्य झाली पाहिजे, डायरेक्ट शून्य झाली पाहिजे. प्रश्न बघितला बघितलं डोक्यामध्ये नुसता उत्तरच आलं पाहिजे डायरेक्ट. ठीक आहे, 57 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, इथे काहीतरी तीन लोक सांगितले, वेगवेगळ्या रंगाचे शर्ट पॅन्ट घातलेले सांगितले, पुढील माहिती वाचा सांगितले, शर्टचे कलर सांगितले, पॅन्टचे कलर सांगितले. कोणत्याही व्यक्तीने एकाच रंगाचे शर्ट वा पॅन्ट घातलेले नाही अशी कंडिशन दिली, खाली काहीतरी असं मॅनेजमेंट दिले आणि आपल्याला त्यावरून उत्तर शोधायचं. ठीक आहे, चलो चलो सांगा पटकन, बोला प्रश्नाचं उत्तर आलंय का, बोला. मी सांगितल्यानंतर मग 5 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये उत्तर सांगितल्यावर म्हणाल अरे एवढं सोपं प्रश्नाचं उत्तर होतं, आम्हाला कसं नाही लक्षात आलं पटकन. चला बोला बोला पटकन बोला, सांगा. चला नवीन लोक जे आहेत ज्यांनी लाईक केलं नसेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला असेल तर नक्की लाईक करा. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. चला पुढचं एक्झाम्पल घेतो आपण, एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम चिंदी प्रश्न आहे, चिंदी चिंदी. चलो प्रवीण सरांनी उत्तर सांगितले, अनुजा मॅडमने उत्तर सांगितले, व्हेरी गुड. बाकीचे लोक काय करताय सांगा पटकन प्रश्नाचं उत्तर. मांडण्या करू नका, लेक्चरला बसले, लेक्चरला मांडण्या करू नका, आपल्या लेक्चरला मांडण्या करण्याची काय आवश्यकता नाही. ठीक आहे, पीच्या पॅन्ट आणि शर्टचा कलर विचारला, तीन जणांचे कलर सांगितले. इथे बघा, ओची पॅन्ट कशी आहे, पांढरी आहे. ओची पॅन्ट जर पांढरी असेल, ओची पॅन्ट जर पांढरी असेल, क्यूची पॅन्टीचा रंग लाल नाही असं म्हटलंय. ओची पॅन्ट जर पांढरी असेल, पॅन्टीचे कलर कुठे आहेत, इथे ओची पॅन्ट झाली पांढरी, ओ गेला पांढऱ्यामध्ये, त्याच्यानंतर क्यूचं काय लाल नाही आहे, मग क्यूचा लाल नाही म्हणजे क्यूची कशी झाली, गुलाबी झाली. आपल्याला कोणाची विचारते, पीची विचारते. पीची पॅन्ट कशी झाली, लाल झाली. पीची पॅन्ट कशी झाली, लाल झाली.
पहिला पॅन्टीचा कलर आहे, दुसरा काय शर्टचा कलर आहे. पॅन्टीचा कलर लाल पहिले कुठे दिसतोय, तीन नंबरचा जो काय पर्याय आहे तर तिथे दिसतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते काय असायला पाहिजे, तीन नंबरचा जो काही ऑप्शन आहे तर ते आपला असायला पाहिजे, लाल व पांढरा. येते लक्षात, सगळ्यांच्या लक्षात आलंय का? नवीन लोक जे आहे त्यांना नक्की आवडलं असेल तर लाईक करायचे, दबाके ठोक दो लाईक. ठीक आहे, चलो चला चला, आलंय का प्रश्नाचं उत्तर? पुढचा प्रश्न घ्यायचा का? नवीन मित्र कंपनी येते का लक्षात? नवीन मित्र कंपनी येते का लक्षात? रोशन आलाय, रोशन आज खूप दिवसांनी आ रोशन रोशन. चला बाकीचे जे आणखी आता आपल्याकडे दोन चार प्रश्न उरलेत तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात, आणि त्याच्यासोबत आणखी काय करूयात पुढचं पण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात. ॲक्च्युली मला आता स्पेशलचं लेक्चर आहे 3:55 थोडंसं 10 मिनटं फ्रेश होतो मी आणि परत लेक्चरला जातो स्पेशलच्या. चला जे लोक नवीन होते तर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज दुपारी अडीच वाजता लेक्चर असते महाराष्ट्र एक्झाम या चॅनलवरती. या हा माणूस जो आहे दिसतोय तुम्हाला, राजेंद्र शेळके, तर तो दररोज दुपारी सीसॅटची कॅसेट वाजवण्याचा प्रयत्न करतो. सीसॅटचा जो अप्रोच आहे तर तो समजवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या अनुषंगाने सगळ्यांनी दुपारी यायला विसरू नका. प्लसचा कोर्स आहे 5:30 ते 7:30 तर तिथेही यायला विसरू नका. आणि काय, ज्या लोकांना प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी काय करा, राजा 10 कोड वापरा, जेणेकरून त्यांना काय भेटेल, 10% काय भेटेल, डिस्काउंट भेटेल. ठीक आहे, चलो मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. पेनचा प्रॉब्लेम सॉल्व झाल्यामुळे प्रवीण सर सगळं आज ओके झालंय, आणि मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, त्यासोबत मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुमचा जो काही तुमचा जो प्रतिसाद आहे त्यामुळेच मला जरा मोटिवेट राहून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चलो मग थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या परत भेटायला विसरू नका, उद्या परत 2:30 दुपारी. आणि राहिला प्रश्न स्पेशल 3:55 आज स्पेशल आहे. जे लोक स्पेशलवरती असाल तर स्पेशलवरती यायला विसरू नका. चलो चला मग थांबतो इथे मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आणि संध्याकाळी 8:00 पण.